आपण बघतो की यमदेवाला सर्वजण घाबरतात, कारण यमदेव म्हटलं किंवा यमराज म्हटलं तर मृत्यूची चाहूल असते. असं म्हटलं जातं की यमदेव पृथ्वीवर येऊन माणसाला घेऊन जातो जेव्हा त्याची शेवटची घटका असते. पण यमराज म्हटलं तर भीती तर वाटणारच, पण तुम्हाला माहिती आहे का यमदेवाची सुद्धा भारतभर मंदिरं आहेत. नक्की ही मंदिरं आहेत कुठे ते चला पाहूया. चंबा येथील यमराज मंदिर भरमौर खूप प्रसिद्ध आहे. हिमाचलमधील हे मंदिर धर्मराज की कचहरी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर मृत्यूनंतर यमदूत आत्मा घेऊन इकडेच येतो असंही म्हटलं जातं. यानंतर दुसरं ठिकाण आहे ऋषिकेशमधील धर्मराज मंदिर. या मंदिरात यमराज सोबतच मुंशी चंद्रगुप्त यांची सुद्धा मूर्ती आहे. त्याचबरोबर अनेक मूर्त्या सुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळतात. तंजावर मधील श्रीयम्मा धर्मराज मंदिर. तंजावर मधील हे मंदिर खूप पुराण आहे. त्याचबरोबर तामिळनाडू मधील अनेक भक्त या मंदिराला येऊन भेट देतात. काशीमधील धर्मराज मंदिर. असं म्हटलं जातं की काशीमधील या मंदिरात यमाला यमराजची उपाधी मिळाली होती आणि इथेच यमराजने शंकराची पूजा सुद्धा केली होती. तामिळनाडूमधील अजून एक मंदिर आहे, ते म्हणजे थिरुप्पाई निंजिलियम येथील हे धर्मराज मंदिर. या मंदिरात मात्र लोक जाण्यापासून घाबरतात, त्याचबरोबर दुरूनच या मंदिराला प्रणाम करतात. तामिळनाडू मधील कोयंबतूर सिंगानल्लूर येथील श्री छत्रगुप्त यमराज मंदिर सुद्धा तितकंच फेमस आहे. यानंतर छत्तीसगड मधील यमराज यमुना मंदिर. असं म्हटलं जातं की छत्तीसगड मधील कर्मापटपर महासमुंद इथं असणारं हे मंदिर जेव्हापासून स्थापन करण्यात आलंय तेव्हापासून इथे कोणाचाही अकाली मृत्यू झालेला नाही आहे. तर ही होती भारतातील काही ठिकाणे जिथे यमराजाची मंदिरं आहेत. तुम्ही जर हे मंदिर कधी पाहिलं असेल तर नक्की कळवा. त्याचबरोबर ही माहिती कशी वाटली नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि याच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.